माननीय अध्यक्ष महोदय आदरणीय राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल धन्यवाद धन्यवाद देण्यासाठी मी उभा आहे आदरणीय राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात आत्मनिर्भर भारताविषयी आणि आकांक्षी भारताविषयी गेल्या काही दिवसांमध्ये जे प्रयत्न झालेत त्याविषयी विस्तृत चर्चा केली आहे या महत्वपूर्ण भाषणावर ज्यांनी प्रतिक्रिया दिली आपले विचार मांडले अशा सर्व माननीय सदस्यांना मी धन्यवाद देतो आदरणीय अध्यक्ष महोदय माझं मत मांडण्यापूर्वी मी कालच्या घटनेबद्दल दोन शब्द जरूर बोलू इच्छितो देशने आदरणीय लता दिदी आज आपल्यात नाहीत इतक्या दीर्घ काळापर्यंत ज्यांच्या आवाजानं देशाला मोहिनी घातली देशाला प्रेरणाही दिली देशाला भावनांनी परिपूर्ण केलं आणि अहोरात्र परिश्रम घेऊन सांस्कृतिक संचिताला बळकटी दिली आणि देशाच्या एकात्मतेला सुद्धा जवळजवळ छत्तीस भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली भारताच्या एकता आणि एकात्मतेच्या दृष्टीनही हे एक प्रेरक उदाहरण आहे मी आज आदरणीय लता दिदींना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आदरणीय अध्यक्ष महोदय का दुसऱ्या महायुद्धानंतर जगात खूप मोठ परिवर्तन घडून आलं याला इतिहास साक्षीदार आहे जगाची एक नवी घडी बसली तिच्यात आता आपण सगळे जगतो आहोत मला अगदी स्वच्छ दिसतय की, की कोरोना काळानंतर जग एका नव्या वर्ल्ड ऑर्डरच्या दिशेनं नव्या व्यवस्थांच्या दिशेनं झपाट्यानं पुढे जातोय हे एक असं वळण आहे की एक भारत म्हणून आपण ही संधी बिलकुल गमावता नये जगाच्या मुख्य व्यासपीठावर भारताचा आवाजही बुलंद असला पाहिजे भारतानं एक नेतृत्व म्हणून स्वतःचा विचार करताना स्वतःला कमी लेखता कामा नये आणि या संदर्भात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष हीच एक प्रेरक, प्रेरक संधी आहे त्या संधी नवे संकल्प घेऊन जेव्हा स्वातंत्र्याचा शतक महोत्सव देश साजरा करेल तोवर आपण पूर्ण सामर्थ्यानिशी पूर्ण शक्तीनिशी पूर्ण समर्पण भावनेनं पूर्ण संकल्प घेऊन देशाला त्या ठिकाणी घेऊन जाऊ असा संकल्प पा केला पाहिजे आदरणीय अध्यक्ष महोदय गेल्या काही वर्षात देशानं अनेक क्षेत्रांमध्ये मूलभूत व्यवस्थांमध्ये मोठ्या भक्कमपणाची प्रचिती घेतली आणि मोठ्या भक्कमपणासह मजबूती आपण पुढे चाललो आहोत प्रधानमंत्री आवास योजना गरिबांना राहण्यासाठी घर असावं हा कार्यक्रम तर दीर्घकाळापासून सुरू आहे पण जी गती जो गती जी व्यापकता विशालता विविधता या कार्यक्रमात आली आहे जिच्यामुळे आज गरीबांचं घरही गर लाख रुपयांपेक्षाही अधिक किमतीचं बनत आहे आणि एका प्रकारे पक्क घर गर मिळणारा गरीब मनुष्य आज लक्षाधीशाच्या श्रेणीत येतोय हे ऐकून कोणत्या हिंदुस्थानी व्यक्तीला अभिमान वाटणार नाही की आज देशाच्या गरीबातल्या गरीबाच्या घरात शौचालय बांधलं गेलंय आज देशाची ही हागणदारी मुक्त झाली आहेत कोणाला आनंद वाटणार नाही कोणाला आनंद नाही वाटणार <laughs> मी बसायला तयार आहे आपले आभार मानून सुरू करू खूप खूप धन्यवाद आपलं प्रेम अजराम। अजरामर राहू स्वातंत्र्याला इतकी वर्ष लोटल्यावर गरीबाचं घर जेव्हा उजळून निघतं तेव्हा त्याचा आनंद देशाच्या आनंदाला बळ देतो चुलीच्या धुरामुळे चुली डोळ्यांची आग होत असूनही काम करणाऱ्या मातेला गरीब मातेला आणि ज्या देशात घरी गॅस जोडणी असण हे प्रतिष्ठेचं लक्षण झालं होतं अशा देशात गरीबाच्या घरी गॅस जोडणी आली आहे धूर ओकणाऱ्या चुलीपासून सुटका झाली तर तिचा आनंद काही वेगळाच असतो आपल्या माता भगिनी त्यांची पूर्ण स्त्री शक्ती प्लीज दादांना मध्ये मध्ये संधी दिली पाहिजे कारण या वयातही दादा बालिशपणाचा आनंद घेत असतात आज बँकेत गरिबांचं खाता आहे बँकेत न जाता फोनवरूनच गरिबांना सुद्धा आपल्या खात्याचा वापर करता येतोय सरकारनं दिलेली रक्कम सरळ थेट लाभार्थी हस्तांतरणाद्वारे त्याच्या खात्यापर्यंत पोहोचते हे सगळं जर तुम्ही तळागाळाशी जोडलेले असता जर तुम्ही जनतेमध्ये राहिला असता तर या गोष्टी अवश्य तुमच्या दृष्टीस पडल्या असत्या तुम्हाला दिसल्या असत्या पण दुर्दैव की तुमच्यापैकी अनेक जण असे की ज्यांची सुई काटा दोन हजार चौदा मध्येच अडकलेला आहे आणि तो बाहेर काढणं अनेकांना शक्यच होत नाहीये आणि त्याचा परिणामही तुम्हाला भोगावा लागतोय तुम्ही स्वतःला जे एका मानसिक अवस्थेत बांधून टाकलंय देशाच्या जनतेनं तुम्हाला बरोबर ओळखलय काहींना आधीच ओळखलं काहींना उशीर उशिरा काही लोकांना येत्या काळात ओळखून घेतील आता तुम्हीच बघा जेव्हा इतका मोठा लांब लचक उपदेश देता तेव्हा हे विसरूनच जाता की कधी देशात पन्नास वर्ष आपल्यालाही इथं बसण्याचं सद्भाग्य मिळालं होत आणि कारण काय आहे कारण कि तुम्हाला विचारच करता येत नाहीये नागालँडच्या लोकांनी शेवटच्या वेळी एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये काँग्रेसला मत दिलं होतं त्याला जवळपास आता चोवीस वर्ष झालेत ओडिशा ओदिशानं एकोणीशे पंच्याण्णव मध्ये तुम्हाला मत दिलं फक्त सत्तावीस वर्ष झालेत तुम्हाला तिथे प्रवेश मिळालेला नाहीये गोव्यात एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये पूर्ण बहुमत मिळवून तुम्ही जिंकला होता आता अठ्ठावीस वर्ष झाली गोव्यानं तुम्हाला स्वीकारलेलं नाहीये गेल्यावेळी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्रिपुरात तिथल्या जनतेनं मत दिलं होतं तुम्हाला जवळपास चौतीस वर्षांपूर्वी ही काँग्रेसची स्थिती आहे उत्तर प्रदेश बिहार आणि गुजरात एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये शेवटचं अंदाजे सदतीस वर्षांपूर्वी तुम्हाला मत दिलं होत मागच्या वेळी पश्चिम बंगाल मध्ये तिथल्या लोकांनी एकोणीशे बहात्तर मध्ये जवळपास पन्नास वर्षांपूर्वी तुम्हाला पसंती दिली होती तमिळनाडूच्या लोकांनी तमिळनाडूच्या लोकांनी मी याच्याशी सहमत आहे तुम्ही जर मर्यादांचं पालन केलं असतं आणि या जागेचा तसा उपयोग केला नसता देशाचं मोठं दुर्भाग्य आहे की सदनासारख्या ज्या पवित्र जागेचा उपयोग देशासाठी झाला पाहिजे तिचा पक्षासाठी वापर करण्याचा जो प्रयत्न होतोय त्यामुळेच उत्तर देणं आम्हालाही भाग आहे उत्तर देणं भाग आहे आम्हाला माननीय अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदय तमिळनाडू शेवटच एकोणीशे बासष्ट मध्ये म्हणजे जवळपास साठ वर्षांपूर्वी तुम्हाला संधी मिळाली होती तेलंगण निर्मितीचा श्रेय घेता पण तेलंगण तयार झाल्यावरही तिथल्या जनतेनं तुमचा स्वीकार केला नाही झारखंडचा जन्म झाला त्याला वीस वर्ष झालीत तिथेही पूर्णपणे काँग्रेसचा स्वीकार नाही मागच्या दरवाजानं घुसायचा ते प्रयत्न करतायत माननीय अध्यक्ष महोदय प्रश्न निवडणुकांच्या निकालांचा नाहीये प्रश्न त्या लोकांच्या नैतिकतेचा आहे त्यांच्या प्रामाणिकपणाचा आहे की इतक्या मोठ्या लोकशाहीत इतकी वर्ष सत्तेत राहिल्यानंतरही देशातली जनता सदोदित त्यांना का नाकारत आली आहे आणि जिथे कुठे लोकांनी योग्य वाट निवडली तिथे तुम्हाला पुन्हा प्रवेश करू दिलेला नाही इतकं सगळं होऊन सुद्धा आम्ही एखादी निवडणूक हरलो ना तर अनेक महिने इकोसिस्टम काय काय करते कोण जाणे पण इतक्यांदा इतका मोठा पराजय होऊन सुद्धा तुमचा अहंकार जातही नाही आणि तुमची इकोसिस्टम तुमच्या त्या अहंकाराला जाऊ देत नाही <laughs> यावेळी या जी खूप शेर ऐकवत होते <laughs> चला मी पण एक संधी घेतो अहंकारा बदल बोलता ना तर माला संगाव लगे वो जब दिन को रात कहे तो तुरंत मान जाओ। वो जब दिन को रात कहे तो तुरंत मान जाओ नहीं मानोगे तो वो दिन में नकाब ओढ़ लेंगे जरूरत हुई जरूरत हुई आप जरूरत हुई तो हकीकत को थोड़ा बहुत मरोड़ लेंगे वो मगरूर है खुद की समझ पर बेइंतहा। उन्हें आयना मत दिखायो इन्हें आयना मत दिखाओ वो को भी तोड़ देंगे। माननीय अध्यक्ष महोदय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षात आज देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय आणि देश अमृत काळात प्रवेश करतोय स्वातंत्र्याच्या संग्रामात ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं ते कोणत्या पक्षाचे होते की नव्हते या सगळ्याच्या पलीकडे जाऊन देशासाठी जगणारे आणि देशासाठी प्राण देणारे लोक देशासाठी तारुण्य खर्ची घालणारे लोक त्या साऱ्यांचं स्मरण करण्याची पुण्यस्मरण करण्याची ही संधी आहे आणि त्यांच्या स्वप्नांची आठवण ठेवून काही संकल्प घेण्याचा हा क्षण आहे माननीय अध्यक्ष महोदय आपण सगळेच संस्कार स्वभावाने व्यवस्थेने लोकशाहीप्रती वचनबद्ध असणारे लोक आहोत आणि आजच नाही तर शेकडो वर्षांपासून आपण असेच आहोत पण हे सुद्धा खरं आहे की टीका हा जिवंत लोकशाहीचा जिवंत लोकशाहीचा एक अलंकार आहे पण विरोध हा लोकशाहीचा अनादर आहे सबका प्रयास या भावनेतून भारतानं जे काही संपादन केलं त्याचा खुला दिलानं स्वीकार झाला असता तर चांगलं झालं असत त्याचं स्वागत केलं गेलं असत गौरव गायला गेलं असत तर बरं झालं असत गेल्या दोन वर्षात शतक सगळ्यात मोठ जागतिक महामारीचं संकट संपूर्ण जगभरची मानवजाती झेलते ज्यांनी भारताच्या भूतकाळाच्या आधारावरच भारताला समजून घेण्याची धडपड केली त्यांना तर शंका होतीच की इतका मोठा देश इतकी मोठी लोकसंख्या इतकी विविधता या सवयी हे स्वभाव कदाचित हा भारत इतकं मोठं युद्ध लढू शकणार नाही भारत स्वतःला वाचवू शकणार नाही असंच त्यांना वाटलं होत पण आज स्थिती काय आहे मेड इन इंडिया कोवीड लसी, कोविड कोविड वैक्सीन, जगात सर्वाधिक प्रभावशाली आहेत आज भारत शंभर टक्के लाभार्थ्यांना पहिली मात्रा या लक्ष्याच्या अगदी जवळ पोचलाय आणि ऐंशी टक्के लोकांना दुसरी मात्रा देण्याचा टप्पा ही जवळपास पार केला आहे माननीय अध्यक्ष महोदय कोरोना एक जागतिक महामारी होती पण त्याचाही पक्षीय राजकारणासाठी वापर केला जातो आहे हे मानवतेसाठी चांगलं आहे का भारतासारख्या माननीय अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदय मी तर कोणाचं नावही घेतलेलं नाही कोणतीही टोपी घालून घेण्याची गरज काय आहे पण आता तुम्ही उभे राहिलाच आहात तर आता मी नाव घेऊनच बोलू इच्छितो आता तुम्ही उभे राहिलाच आहात तर आता मी नाव घेऊनच बोलू इच्छितो या कोरोना काळात काँग्रेसने तर कहरच केला पहिल्या लाटेच्या वेळी माननीय अध्यक्ष महोदय मी तर आता इतकंच म्हणालो आहे कि कहर केला पहिल्या लाटेच्या वेळी देश जेव्हा लॉकडाऊनच पालन करत होता जेव्हा डब्ल्यू एच ओ जगभरच्या लोकांना सल्ला देत होती सगळे आरोग्य तज्ज्ञ सांगत होते की जो जिथे असेल त्याने तिथे थांबावं सगळ्या जगभरात हा संदेश दिला जात होता कारण माणूस जिथे जाईल तो जर कोरोना संक्रमित असेल तर तो कोरोनाला सोबत घेऊन जाईल तेव्हा तेव्हा काँग्रेसच्या का लोकांनी काय केलं मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर उभं राहून मुंबई सोडून जायला प्रोत्साहन देण्यासाठी श्रमिकांना तिकीट दिली गेली विनामूल्य तिकीट दिली गेली लोकांना प्रेरित केलं गेलं की जा महाराष्ट्राचा महाराष्ट्रातला आमच्यावरचा भार जो आहे तो कमी होऊ दे आणि जा तुम्ही उत्तर प्रदेशाचे आहात तुम्ही बिहारचे आहात जा तिकडे कोरोना पसरवा तुम्ही तुम्ही हे खूप मोठं पाप केलं आहे अंदा धुंदीच वातावरण निर्माण केलं तुम्ही आमच्या श्रमिक बंधू भगिनींना अनेक प्रकारच्या हाल अपेष्टांमध्ये ढकलत आणि माननीय अध्यक्ष महोदय त्यावेळी दिल्लीत असं सरकार होत आताही आहे ते आताही आहे त्या सरकारने तर जीप गाड्यांवर माईक लावून दिल्लीच्या झोपडपट्ट्यांमध्ये गाडी फिरवून लोकांना सांगितलं संकट मोठा आहे धावा गावी जा आपल्या घरी जा आणि दिल्लीतून निघण्यासाठी बस गाड्या दिल्या अर्ध्या रस्त्यात सोडून दिलं आणि श्रमिकांसमोर अनेक अडचणी उभ्या केल्या आणि यामुळे झालं काय उत्तर प्रदेश मध्ये उत्तराखंड मध्ये पंजाब मध्ये जिथे कोरोना पसरण्याचा वेग आणि तीव्रता इतकी नव्हती तिथे या पापामुळे सापडले माननीय अध्यक्ष महोदय हे कोणतं राजकारण आहे मानव मानवजातीवर संकट ओढवलेलं असताना हे कसलं राजकारण आहे हे पक्षीय राजकारण कुठवर चालणार आहे माननीय अध्यक्ष महोदय काँग्रेसच्या या वागणुकीमुळे फक्त मलाच नाही तर पूर्ण देशालाच अचंभाव वाटलाय दोन वर्षांपासून देश शतकातल्या सगळ्यात मोठ्या संकटाशी दोन हात करतोय अशा वेळी काही लोक ज्या प्रकारे वागले ते पाहून देश विचारात पडलाय हा देश तुमचा नाही आहे का हे देशवासी तुमचे नाही आहेत का त्यांची सुख दुःख तुमची नाही आहेत का इतकं मोठं संकट आलं अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जरा आत्मपरीक्षण करावं इतक्या राजकीय पक्षांचे नेते जे स्वतःला जनतेचे लोकप्रिय नेते समजतात त्यांनी लोकांना विनंती केली का आवाहन केलं का मित्रा कोरोना असं संकट आहे जागतिक महामारी आहे तुम्ही मास्क घाला हात धुवत रहा चार हातांचं अंतर राखा किती नेते आहेत असे ही गोष्ट जर वारंवार देशाच्या जनतेला सांगितली असती तर त्यातून भाजपाच्या सरकारला काय फायदा होणार होता या मोदीचा काय फायदा होणार होता पण पण इतक्या मोठ्या संकटातही इतक्या मोठ्या संकटातही इतकंही पवित्र काम केलं नाहीत आणि म्हणूनच माननीय अध्यक्ष महोदय काही लोक असे आहेत ते वाड बघत होते कि कोरोना विषाणू या मोदीच्या प्रतिमेला आणि कोरोनानेही तुमच्या दिराची मोठीच परीक्षा घेतली दिवसागणिक तुम्ही इतरांना कमी लेखण्यासाठी महात्मा गांधींचं नाव घेता महात्मा गांधींचा स्वदेशीचा विचार वारंवार गिरवण्यात आपल्याला कोण बरं अडवत जर व्होकल फॉर लोकल सांगतो मोदीनं सांगितलं म्हणून ते शब्द सोडून द्या हो पण तुम्हाला वाटत नाही का आपला देश आत्मनिर्भर व्हावा महात्मा गांधींच्या आदर्शांबद्दल बोलताना तर मग भारतात या अभियानाची शक्ती वाढवण्यासाठी एकत एकत्र येण्यात तुमचं काय जातं त्याचं नेतृत्व तुम्ही हातात घ्या महात्मा गांधीजींच्या स्वदेशीच्या विचाराला पुढे घेऊन जाता येईल देशाचं भलं होईल आणि कदाचित आणि कदाचित शक्य आहे की तुम्ही महात्मा गांधीजींच्या स्वप्नांना सत्यात उत्तरलेलं बघू इच्छित नाही माननीय अध्यक्ष महोदय आज सारं जग योगासाठी एक प्रकारे योगाने कोरोना काळात साऱ्या जगात स्थान मिळवलं पूर्ण जगात असा कोण हिंदुस्थानी असेल ज्याला योगाविषयी अभिमान नसेल तुम्ही त्याचीही खिल्ली उडवली त्यालाही विरोध केलात त्यापेक्षा तुम्ही लोकांना सांगितलं असतं संकट काळात घरी आहात योगाचा अवलंब करा, करा तुम्हाला फायदा होईल तर चांगलं झालं असतं काय नुकसान झालं असतं फिट इंडिया मुवमेंटचं बघा देशाचे युवक सशक्त असावेत सामर्थ्यशाली असावेत यासाठी तुम्हाला मोदीला विरोध असू शकतो पण फिट इंडिया मुवमेंट तुमच्या राजकीय पक्षांचे लहान मोठे युवा मंच असतात जर आपण सगळ्यांनी मिळून या फिट इंडिया मुवमेंटच्या माध्यमातून देशाच्या युवा शक्तीला या सामर्थ्याच्या दिशेनं पुढे जायला सांगितलं असतं पण त्यालाही विरोध त्याचाही उपवास तुम्हाला झालंय तरी काय मला कळतच नाही आणि म्हणूनच मी आज सांगतोय की तुमच्या लक्षात यावं की तुम्ही कुठे उभे आहात मी ही सांगितला साठ वर्षांपासून ते पंधरा वर्षांपर्यंत पूर्ण कालखंड इतकी राज्य कोणी तुम्हाला शिरकाव करू देत नाहीये माननीय अध्यक्ष महोदय मी कधी कधी याविषयी प्रेमानं बोलतोय हा नाराज होऊ नका मला कधी कधी माननीय अध्यक्ष महोदय असं वाटून जातं त्यांची निवेदनं त्यांचे कार्यक्रम त्यांचं कर्तृत्व पाहून ज्या प्रकारे तुम्ही बोलता ज्या प्रकारच्या मुद्द्यांना धरून पुढे जाता त्यावरून असं वाटतं की तुम्ही मनाची तयारी केली आहे की शंभर वर्षापर्यंत सत्तेत यायचं नाही आहे असं कोणी करत नाही हो थोडी जरा अशी असती थोडस जरी वाटत असतं की ही हो देशाची जनता पुन्हा विश्वास ठेवेल तर असं नसतं केलं आणि म्हणूनच आता काय तुम्हीच ठरवलं आहे शंभर वर्षांसाठी तर मी तयारी करून घेतली आहे माननीय अध्यक्ष महोदय हे सदन साक्षीदार आहे की कोरोना जागतिक महामारीमुळे जी काही परिस्थिती उद्भवली तिच्यातून मार्ग काढण्यासाठी भारताने जी काही रणनीती आखली तिच्याविषयी अगदी पहिल्या दिवसापासून काय म्हणून बोललं गेलं नाही कोण कोण काय बोललं आज त्यांनी स्वतःहून पाहिलं तर तेच विचारत पडतील की असं कसं बोललं गेलं कोणी बोलायला लावलं आपण काय बोलून गेलो काय माहीत जगभराच्या परिषदांमधूनही अशा गोष्टी बोलायला लावण्यात आल्या जेणेकरून भारताची जगात बदनामी होईल स्वतःला टिकून राहता यावं म्हणून आर्थिक आयोजनाला नावं ठेवली गेली भारत कसा चालतोय देवा रे देवा काय काय बोललं गेलं मोठमोठे विद्वान काय काय सांगत होते तुमची पूर्ण इकोसिस्टम कामाला लागली होती आम्हाला जे काही समजत होतं परमेश्वराने जी काही समज दिली होती पण एक खरं की जितकी समज होती त्यापेक्षा कितीतरी अधिक समर्पण होतं आणि जिथे समजण्यापेक्षा समर्पण अधिक असताना तिथे देशासाठी आणि जगासाठी अर्पण करण्याची शक्तीही मोठी असते आणि आम्ही ते करून दाखवलं आणि आम्ही ज्या रस्त्यावर चाललो आज आज जगातले सगळे अर्थतज्ञ मान्य करता की भारतानं ज्या आर्थिक धोरणांच्या आधारे कोरोना काळात वाटचाल केली ते स्वतःच एक आदर्श उदाहरण आहे आणि आपल्याला याचं प्रत्यंतरही येतय आपण पाहिलंय महोदय भारत आज जगात माननीय अध्यक्ष महोदय भारत आज जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी सर्वाधिक वेगानं विकसित होणारी मोठी अर्थव्यवस्था आहे अर्थ माननीय अध्यक्ष महोदय या कोरोना काळातही आपल्या शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतलं सरकारनं विक्रमी खरेदी केली त्यावेळी जगातल्या अनेक देशात अन्न संकट उत्पन्न झालं होतं आणि आपल्याला माहीतच असेल शंभर वर्षांपूर्वी आलेल्या संकटाबद्दल अहवालात हेच सांगितलं गेलंय की रोगामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या जशी मोठी आहे तशीच उपासमारीमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही मोठी आहे त्या काळच्या शंभर वर्षापूर्वीच्या अहवालात हे लिहिलं गेलंय उपासमारीमुळे मरणाची वेळ या देशानं कोणावरही येऊ दिली नाही ऐंशी कोटीहून अधिक देशबांधवांना रेशन विनामूल्य उपलब्ध करून दिलं आणि आजही देत आहोत माननीय अध्यक्ष महोदय दे। आपल्या देशाची एकूण निर्यात ऐतिहासिक विक्रमी स्तरावर पोहोचले आणि तेही कोरोना काळात शेतमाल निर्यात इतिहासातील सर्वोच्च पातळीवर पोहोचले सॉफ्टवेअर निर्यात नवीन उंची गाठत आहे मोबाईल फोनच्या निर्यातीत अभूतपूर्व वाढ झाली आहे संरक्षण सामग्री निर्यात अनेकांना त्रास होतोय ही आत्मनिर्भर भारत अभियानाची कमाल आहे की आज देश संरक्षण सामग्रीच्या निर्यातीत आपली स्वतंत्र ओळख प्रस्थापित करतोय एफ डी आणि एफ पी आय माननीय अध्यक्ष महोदय गरन, मैंने सभी माननीय सदस्यों को पर्याप्त समय पर्याप्त अवसर दिया है लेकिन माननीय सदस्य आपने जब बोला तो मैंने कहा कि कोई भी इस सदन में नेता बोल रहे हैं कोई टिप्पणा टिप्पणी करेंगे लेकिन आज आप ये उचित व्यवहार नहीं है सदन के नेता बोल रहे हैं सदन की गरिमा को बनाए रखे ये मेरा आपसे आग्रह आपको मैं बोलने का मौका दूंगा

जरा आमचे सोबती असे कसे आहेत माननीय अध्यक्ष महोदय त्यांच्या पक्षाच्या एका खासदारांनी चर्चेची सुरुवात केली होती आणि इकडून काही छोटी मोठी तणतण चालली होती आणि मी माझ्या कक्षातून पडद्यावर पाहत होतो आमचे मंत्री प्रल्हादजी मागे गेले सगळ्यांना थांबवलं आणि तिकडून आव्हान देण्यात आलं की आम्हाला जर अडवाल तर तुमच्या नेत्याची अशीच अवस्था करू यासाठीच हे चालू आहे का माननीय अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदय हा आता आपला सी आर सुधारायचा प्रयत्न प्रत्येकानं केलाच पाहिजे आणि जितक काही केलंय त्यातून तुमचा सेअर सुधारला आहे असं मला वाटतं तुमच्या या पराक्रमाची नोंद ज्यांनी घ्यायला हवी त्यांनी घेतले हो आता जास्त कशाला चिंता करताय या सत्रात तरी तुम्हाला कोणी काढणार नाही खात्री बाळगा या सत्रात या सत्रात कोणीही तुम्हाला काढणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो या जागेवरून अहो असेच वाचलाय तो माननीय अध्यक्ष महोदय एफ डीआय आणि एफ पी आय मधून विक्रमी गुंतवणूक आज भारतात होते नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात आज हिंदुस्तान जगातल्या सर्वोच्च पाच देशांमध्ये आहे माननीय अध्यक्ष महोदय हे सगळं यामुळे शक्य झालं कारण कोरोना काळात इतकं मोठं संकट समोर उभं ठाकलेलं असूनही आपलं कर्तव्य पार पाडत या संकट काळात देशाला वाचवण्यासाठी रिफॉर्म्स सुधारणा आवश्यक होत्या हे लक्षात घेऊन त्या स्थितीत आम्ही ज्या सुधारणा केल्या त्यामुळेच आज आपण इथवर पोहोचलो आहोत माननीय अध्यक्ष महोदय एम एस एम ए सहित उद्योगांना आवश्यक ते पाठबळ आम्ही दिलं नियमाण प्रक्रिया सोप्या सुटसुटीत केल्या आत्मनिर्भर भारत अभियानाला प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले भरपूर कोशिश हे ये सार यश देशानं अशा वेळी संपादन केलंय जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक जगतात मोठी उलथापाल सुरू आहे अगदी आजही पुरवठा साकळ्या हा पूर्णपणे कोलमडून गेल्या आहेत लॉजिस्टिक सपोर्टच्या बाबतीत अनेक अडचणी उत्पन्न झाल्या आहेत जगात पुरवठा साखळ्यांमुळे रासायनिक खतांच्या बाबतीत किती मोठं संकट उभं आहे आणि भारत आया आयातीवर अवलंबून आहे देशावर केवढा मोठा आर्थिक बोजा आहे साऱ्या जगाचीच पंचायत झाली आहे पण भारतानं शेतकऱ्यांना ही पीडा झेलायला लावली नाही तो सारा भार देशाने आपल्या खांद्यावर घेतला आणि शेतकऱ्यांना त्याची झळ लागू दिली नाही भारतानं खत ही अव्याहत सुरू ठेवला निरंतर कोरोनाच्या संकट काळातही भारतानं आपली शेती आपल्या छोट्या शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मोठे निर्णय घेतले मला कधी कधी वाटतं जे लोक मुळांपासून तुटलेले आहेत ज्यांना दोन दोन चार चार पिढ्यांपासून राजवाड्यात बसायची सवय झाली आहे त्यांना देशातल्या छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या कधीच समजू शकलेल्या नाहीयेत त्यांच्या जवळपास जे काही शेतकरी होते त्यांच्या पलीकडे ते बघू शकलेले नाहीयेत अशा लोकांना मला कधीतरी विचारावं असं वाटत की छोट्या शेतकऱ्यांविषयी तुम्हाला इतका तिरस्कार का आहे तुम्ही छोट्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीच अडवणूक करता का छोट्या शेतकऱ्यांना या संकटात टाकता माननीय अध्यक्ष महोदय गरिबीतून मुक्ती मिळवायची असेल तर आपल्याला आपल्या छोट्या शेतकऱ्यांना बळकट केलं पाहिजे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट केली पाहिजे त्यासाठी आपल्याला छोट्या शेतकऱ्यांना मजबूत केलं पाहिजे आपला छोटा शेतकरी शक्तीचा झाला तर अगदी छोटीशी दोन हेक्टरची जमीन असली तरी सुद्धा तो आधुनिक शेती करायचा प्रयत्न करेल नवीन शिकण्यासाठी प्रयत्न करेल आणि तो शक्तिशाली झाला तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बळ येईल आणि म्हणूनच आधुनिकीकरणासाठी छोट्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायचा आमचा प्रयत्न आहे पण ज्यांच्या मनात छोट्या शेतकऱ्यांच्या विषयी तिरस्कार आहे ज्यांना त्यांची दुःख माहीत नाही त्यांना शेतकऱ्यांच्या नावाखाली आपलं राजकारण खेळायचा काही अधिकार नाही आहे माननीय अध्यक्ष महोदय आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की शेकडो वर्षांचा गुलामीचा कालखंड तेव्हाची मानसिकता स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षातही काही लोक तिला बदलू शकलेले नाहीत गुलामीची अशी मानसिकता कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीसाठी एक मोठं संकट ठरते पण माननीय अध्यक्ष महोदय आज मी जेव्हा देशाचं चित्र पाहतो तेव्हा एक असा समुदाय एक असा वर्ग दिसतो जो आजही गुलामीच्या मानसिकतेतच जगतोय आजही एकोणीसाव्या शतकातील कामात विचारात गुरफटलेला आहे आणि विसाव्या शतकातले कायदे हेच त्याला कायदे वाटतात माननीय अध्यक्ष महोदय गुलामीची मानसिकता एकोणीसाव्या शतकातली राहणी विसाव्या का शतकातले कायदे एकविसाव्या का शतकाच्या आकांक्षांची पूर्तता नाही करू शकणार आपल्याला शतकाला अनुकूल अशी परिवर्तनाची आवश्यकता आहे माननीय अध्यक्ष महोदय ज्या परिवर्तनाला आपण नकार दिला त्याचा परिणाम काय आला मालवाहतुकीचा कॉरिडॉर इतक्या वर्षांच्या इतक्या विचारमंथनानंतर योजना तयार झाली दोन हजार सहा मध्ये दोन हजार सहा पासून दोन हजार चौदा पर्यंत त्याची स्थिती बघा दोन हजार चौदा नंतर त्याला वेग आला उत्तर प्रदेशात शरू कालवा प्रकल्प सत्तरच्या दशकात सुरू झाला सत्तरच्या दशकात आणि त्याचा खर्च शंभर पटीनं वाढला आम्ही आल्यावर आम्ही ते काम पूर्ण केलं हा कसला विचार अशा कशा पद्धती उत्तर प्रदेशात अर्जुन धरण प्रकल्प दोन हजार नऊ मध्ये सुरू झाला दोन हजार सतरा पर्यंत एक तृतीयांश खर्च झाला आम्ही इतक्या कमी वेळात तो पूर्ण केला जर इतकी वर्ष काँग्रेसकडे सत्ता होती तर मग चारधामला पक्क्या रस्त्यांनी जोडू शकत होतेच की पण नाही केलं जलमार्ग सगळं जग जलमार्गांचं समर्थन आहे आपलाच देश असा होता जिथे जलमार्गांना नकार दिला आज आमचं सरकार जलमार्गांवर काम करत आहे जुन्या दृष्टिकोनांमुळे गोरखपूरचा कारखाना बंद पडत होता आमच्या पद्धतीनं काम केल्यामुळे गोरखपूरचा खत कारखाना सुरू होतो माननीय अध्यक्ष महोदय हे लोक जमिनीपासून तुटलेलेच आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी ते फायलींची हालचाल फायलीमध्ये सही करून पुढे कोण भेटायला येत या आहे याचीच वाट बघत बसतात तुमच्यासाठी फाईल सगळं काही आहे आमच्यासाठी एकशे तीस कोटी देशवासियांचा लाईफ महत्वाचा आहे तुम्ही फाईलमध्ये मध्ये अडकून पडलात आम्ही लाईफ बदलण्यासाठी जीवापाड परिश्रम घेणारे लोक आहोत त्यामुळेच आज प्रधानमंत्री गतीशक्ती मास्टर प्लॅन तयार झाला एक संपूर्ण समग्र दृष्टिकोन तुकड्या तुकड्यातला नव्हे एक काम अर्धा झालंय रस्ता तयार होतोय मग वीजवाला येऊन खोदून जातो ते काम जेमतेम ठीक होईपर्यंत पाणीवाला खोदून जातो अशा सगळ्या समस्यातून सुटण्यासाठी आम्ही जिल्हा पातळीपर्यंत गतिशक्ती मास्टर प्लॅनच्या दिशेनं काम करतोय त्याचप्रमाणे देशाची वैशिष्ट्य लक्षात घेऊन आम्ही मल्टीमॉडल वाहतूक व्यवस्थेवर भर देत आहोत आणि त्या आधारे संपर्क दळणवळण व्यवस्थेवर जोर देतोय स्वातंत्र्योत्तर काळात सर्वाधिक वेगानं जर ग्रामीण रस्ते बांधणी कधी झाली असेल तर ती या पाच वर्षांच्या काळात झाली आहे माननीय अध्यक्ष महोदय राष्ट्रीय महामार्ग तयार होत आहेत रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण होत आहे आज देश नवीन विमानतळ हेलिपोर्ट आणि वॉटर ड्रोमचं नेटवर्क उभारतोय देशातल्या सहा लाखाहून अधिक गावांमध्ये ऑप्टिकल फायबरचं काम सुरू आहे माननीय अध्यक्ष महोदय ही सारी रोजगार निर्मिती करणारी कामं आहेत अधिकाधिक रोजगार याच कामांमधून मिळतो आधुनिक पायाभूत सुविधा ही आज देशाची गरज आहे आणि अभूतपूर्व गुंतवणूकही त्यात येते त्यातूनच रोजगार वाढणार आहे आणि विकासाची गतीही वाढणार आहे आणि म्हणूनच आज देश त्या दिशेनं काम करतोय माननीय अध्यक्ष महोदय अर्थव्यवस्था जितकी वृद्धी पावेल तितक्याच रोजगार संधी निर्माण होतील हेच लक्ष ठेवून गेली सात वर्ष आम्ही या गोष्टींना प्राधान्य दिलंय याचाच परिपाक म्हणजे आमचं आत्मनिर्भर भारत अभियान कारखानदारी क्षेत्र असो की सेवा क्षेत्र प्रत्येक क्षेत्रात आपलं उत्पादन वाढतंय आत्मनिर्भर भारत अभियानाद्वारे आपण जागतिक मूल्य श्रृंखलेचा भाग बनतोय भारतासाठी एक चांगलं लक्षण आहे एमएसएमई आणि वस्त्रोद्योगासारख्या श्रमप्रदान क्षेत्रांवर आम्ही मोठा भर देत आहोत एम एस एमईच्या व्याख्येत सुधारणा एमएसएमई ची व्याख्या सुधारून आम्ही त्यांनाही नवीन संधी निर्माण करून दिल्या आपल्या छोट्या उद्योगांना एम एस संरक्षण देण्यासाठी सरकारनं या कोरोनाच्या कठीण काळात तीन लाख कोटी रुपयांची विशेष योजना सुरू केली त्याचा लाभ एम एस एमई क्षेत्राला मिळाला आहे याचा अतिशय चांगला अभ्यास एसबीआय केला एसबीआयचा अभ्यास सांगतो की या योजनेमुळे साडे तेरा लाख एम एस एमई उद्योग नष्ट होण्यापासून वाचले आहेत हा अभ्यास सांगतो दीड कोटी नोकऱ्या वाचल्या आणि जवळपास चौदा टक्के एम एस उद्योग कर्जांमुळे बुडीत खात्यात जाण्याची शक्यता होती त्यापासून वाचले आहेत माननीय अध्यक्ष महोदय जे सदस्य प्रत्यक्ष तळागाळापर्यंत पोहोचतात त्यांना याचा प्रभाव दिसू शकतो विरोधी पक्षाचेही अनेक सोबती मला भेटताना सांगतात या योजनांमुळे खूप मोठा फायदा झाला आहे या अडचणीच्या काळात एम क्षेत्राला मोठा आधार मिळाला आहे माननीय अध्यक्ष महोदय मुद्रा योजनेची तीच गोष्ट आहे ती किती यशस्वी झाले आपल्या कित्येक माता भगिनी यामुळे या, या क्षेत्रात आल्या आहेत लाखो लोक बँकेतून विनातारण कर्ज घेऊन स्वयंरोजगाराच्या दिशेने झेपावले आहेत स्वतः तर काम करतच आहेत शिवाय आणखी एका दोन लोकांना रोजगारही देत आहेत स्वनिधी योजना रस्त्यांवरचे फेरीवाले आपण कधी असा विचार केला होता का स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच रस्त्यावरच्या फेरीवाल्यांना बँकांकडनं कर्ज कर मिळत आणि आमचे फेरीवाले डिजिटल व्यवहार करतायत आणि कोट्यावधींना फायदा मिळतोय आम्ही गरीब श्रमिकांसाठी दोन लाख कोटी रुपयाहून अधिक रक्कम खर्च केली आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेअंतर्गत हजारो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आम्ही पैसे सरळ थेट हस्तांतरित केलेत माननीय अध्यक्ष महोदय उद्योग जगताला गती देण्यासाठी चांगल्या पायाभूत सुविधा अत्यंत आवश्यक असतात पी एम नॅशनल मास्टर प्लॅनमुळे लॉजिस्टिक लॉजिस्टिकवरचा आपला खर्च कमी होईल यामुळे देशातही माल स्वस्तात पोहोचू शकेल आणि निर्यात करणाऱ्या लोकांनाही जगाशी स्पर्धा करता येणार आहे आणि त्यामुळेच येत्या काळात पी एम गतीशक्ती प्लॅन अतिशय लाभदायक ठरणार आहे माननीय अध्यक्ष महोदय सरकारनं आणखी एक मोठं काम केलं आहे नवी क्षेत्र आम्ही उद्योजकांना खुली केली आहेत ओपन कर आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत अंतराळ संरक्षण ड्रोन्स आणि खाणकामाच्या क्षेत्रात देशाच्या विकासात भागीदार होण्यासाठी आम्ही आज खाजगी क्षेत्राला निमंत्रित केलं आहे देशात उद्योजकांसाठी अधिक पोषक वातावरण तयार करण्याकरता साध्या कर प्रणालीची सुरुवात हजारो कम्प्लायन्सेस कागद ते आडा, हाक, नाव सगळं संपुष्टात आणल्या आज मी तर राज्यांनाही आग्रह करेन की त्यांनीही शोधून शोधून अशा कम्प्लायन्सेसला रामराम ठोकावा देशाच्या नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी आपण समजून घ्या आज देशात अशा प्रकारचे अडथळे दूर केले जात आहेत देशांतर्गत उद्योगांना समान पातळीवर येता येण्यासाठी आम्ही एकामागोमागे एक पावलं उचलतोय माननीय अध्यक्ष महोदय दे। आज देश ज्या जुन्या समजुतीतून बाहेर पडतोय आपल्या देशात असाच विचार केला जातो की सरकारच भाग्यविधाता आहे तुम्हाला सरकारवरच अवलंबून राहावं लागेल तुमच्या आशा आकांक्षा कोणी पूर्ण करू शकणार सरकारच करेल सर्व काही सरकारच करेल हा अहंकार आपण इतका जपला होता त्यामुळेच देशाच्या सामर्थ्याचीही हानी झाली त्यामुळे सर्वसामान्य तरुणांची स्वप्न युवा कौशल्य युवकांच्या वाटा आपणच हळूहळू तसा विचार करायला सुरुवात केली सर्व काही सरकार करतं असं नाहीये देशवासियांची शक्ती अनेक पटींनी अधिक असते सामर्थ्याला जर संकल्पाची जोड मिळाली तर मोठे परिणाम घडताना दिसून येतात तुम्हीच पहा दोन हजार चौदा पूर्वी आपल्या देशात फक्त पाचशे स्टार्टअप उद्योग होते तेच देशाच्या नव तरुणांना संधी दिली जाते तेव्हा काय घडून येतं या सात वर्षात दोन हजार चौदा पूर्वी पाचशे स्टार्टअप आणि तेच या सात वर्षात साठ हजार स्टार्टअप या देशात कार्यरत आहेत ही माझ्या देशाच्या युवकांची शक्ती आहे आणि आणि आता त्यात युनिकॉनही निर्माण होत आहेत एक एक युनिकॉन म्हणजे त्याचं मूल्य हजारो कोटींमध्ये असत माननीय अध्यक्ष महोदय आता लवकरच भारतातले युनिकॉन शंभरी गाठण्याच्या दिशेनं आगेकूच करतायत हे खूप मोठं यश आहे हजारो कोटींची कंपनी बनायला पूर्वी अनेक दशकं लागायची आज आपल्या युवा वर्गाची शक्ती आणि सरकारची धोरणं यामुळे वर्ष दोन वर्षात हजारो कोटींची उलाढाल ते आसपास बघू शकत आहेत आज माननीय अध्यक्ष महोदय आपण स्टार्टअप आणि युनिकॉन बद्दल विचार करता आपण आज जगातल्या तीन सर्वोत्तम देशांमध्ये स्थान मिळवलंय हो याचा अभिमान नाही वाटणार असा कोण हिंदुस्थानी असेल सांगा पण अशा वेळी या सरकारला आंधळा विरोध करण्याची ज्यांना सवय लागली आहे ते सकाळी सकाळी सुरू करतात इथेही मी हेच बघितलंय आपले अधिर रंजनजी म्हणत होते काय ठेवलंय सतत मोदी 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 करत असता हेच म्हणत होते ना सगळेजण मोदी 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 करत असतात तुम्ही काय म्हणता तुम्ही सगळे सकाळ होतच सुरू करता एक क्षण पण तुम्ही मोदींशिवाय घालवू शकत नाहीये अरे मोदी तर तुमची पॉवर फॅक्टरी आहे माननीय अध्यक्ष महोदय काही लोक देशाच्या नवतरुणांना देशाच्या उद्योजकांना देशात संपत्ती निर्माण करणाऱ्यांना घाबरवण्यात त्यांना आनंद वाटतो त्यांना भयभीत करण्यात त्यांना आनंद मिळतो त्यांना भरकटवण्यात त्यांना आनंद वाटतो देशाचे नव तरुण त्यांचं बोलणं ऐकत नाहीये म्हणून तर तो पुढे जातोय माननीय अध्यक्ष महोदय आज जे उद्योग युनिकॉर्न आहेत तेच त्यांच्यापैकीच पैकीच काहींमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या होण्याचं सामर्थ्य धडलंय पण काँग्रेसमध्ये असे लोक बसले आहेत जे म्हणतात जे आपल्या उद्योजकांसाठी ते म्हणतात तुम्हालाही आश्चर्य वाटेल हे समजून ते म्हणतात की हे उद्योजक लोक म्हणजे कोरोना विषाणूचा प्रकार आहेत आता बोला काय झालंय तरी काय सांगा आपल्या देशाचे उद्योजक काय कोरोना विषाणूचा प्रकार आहेत आपण काय बोलतोय कोणासाठी बोलतोय कोणी जरा तुमच्याकडे आत बसलं असेल तर त्याला सांगा की हे काय चालू आहे पक्षाचं नुकसान होतय काँग्रेस पक्षाच नुकसान होतय माननीय अध्यक्ष मोदय जे लोक इतिहासातून शिकत नाहीत ते इतिहास जमा होऊन जातात नाही माननीय अध्यक्ष महोदय हे मी यासाठी सांगतोय की जर साठ ते ऐंशीचा चा काळ जरा बघा साठ ते चा काळ त्यांचे सगळे प्रमुख लोक त्यात येतात जे देशाचं नेतृत्व करत असत त्या काळाबद्दल बोलतोय मी साठ ते ऐंशीच्या दशकात काय बतावणी केली जायची काँग्रेसचेच त्यांच्याच सत्तेतले साथीदार काँग्रेस बरोबर राहून सुख उपभोगणारे लोक हेच लोक आदरणीय पंडित नेहरू यांच्या सरकारला आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या सरकारला काय म्हणायचंय हे तर टाटा बिर्लांचं सरकार आहे हे सरकार तर टाटा बिर्ला चालवत आहेत साठ पासून ऐंशीच्या दशकापर्यंत हीच भाषा बोलली जायची नेहरूजींबाबत बोलली जायची इंदिराजींबाबत बोलली जायची आणि तुम्ही त्यांच्या बरोबर सत्तेत भागीदारी केली पण त्यांच्या सवयी घेतल्यात तुम्ही तीच भाषा बोलताय मी बघतोय तुम्ही इतक्या खालच्या पातळीपर्यंत उतरलायत इतक्या खाली उतरलायत हा मला वाटत आज पंचिंग बॅग बदलले पण तुमची सवय नाही बदलली मला खात्री आहे हेच लोक सदनात बोलायची हिंमत करतात बाहेर तर बोलायचेच जिथे संधी मिळेल तिथे गप्प बसत नसायचे म्हणतात कसे मेक इन इंडिया होऊच शकत नाही बघा यात आनंद होतो हिंदुस्थानासाठी कोणी असा विचार करू शकतं का की मेक इन इंडिया होऊच शकत नाही अरे चा तुम्हाला त्रास होईल आम्ही येऊन करू ठीक आहे असं म्हणा देशाला का बोलला होता देशाच्या विरोधात का बोलता म्हणे मेक इन इंडिया होऊच शकत नाही मेक इन इंडियाची खिल्ली उडवली गेली आणि आज देशाच्या युवा शक्तीनं देशाच्या उद्योजकांनी करून दाखवलंय आणि तुम्ही चेष्टेचा विषय ठरला आहात मेक इन इंडियाच्या यशामुळे तुम्हाला किती त्रास होतोय हे मला अगदी व्यवस्थित समजतय माननीय अध्यक्ष महोदय मेक इन इंडियामुळे ज्या काही लोकांना त्रास होतोय कारण मेक इन इंडिया म्हणजे कमिशनचे मार्ग बंद मेक इन इंडिया म्हणजे भ्रष्टाचाराचे मार्ग बंद मेक इन इंडिया म्हणजे तिजोरी भरण्याचे मार्ग बंद आणि म्हणूनच मेक इन इंडियालाच विरोध करा भारतीयांच्या सामर्थ्याकडे डोळेजाग करण्याचा सा पाप देशाच्या लघु उद्योजकांच्या शक्तीचा अपमान देशाच्या तरुणांचा अपमान देशाच्या नवोन्मेषी क्षमतेचा अपमान माननीय अध्यक्ष महोदय दे। देशात काही असं नकारात्मकतेचं निराशेचं वातावरण स्वतः निराशा आहेत स्वतः यशस्वी होऊ शकत नाहीयेत म्हणून देशाला यशस्वी करण्याचे खेळ चालले त्याविषयी देशाच्या नऊ तरुणांना आता चांगलीच जाणीव झाली ते आता जागृत झाले आहेत माननीय अध्यक्ष महोदय पूर्वी जे लोक सरकार चालवत होते आणि ज्यांनी पन्नास वर्ष देशाचं सरकार चालवलं त्यांची मेक इन इंडिया बद्दल काय भूमिका होती आपण केवळ संरक्षण क्षेत्राकडे पाहिलं तरी सगळं काही लक्षात येतं ते काय करायचंय कसं करायचं का करायचंय कोणासाठी करायचंय पूर्वीच्या काळात काय व्हायचं नवीन सामग्रीच्या इक्विपमेंट खरेदी खरेदीची प्रक्रिया चालायची वर्षानुवर्ष चालायची आणि मग अंतिम निर्णय व्हायचा तोपर्यंत ती वस्तू जुनीच होऊन जायची आता सांगा ना देशाचं काय हित ती वस्तू आउट ऑफ डेट जुना जायची आणि आपण पैसे द्यायचो आपण या साऱ्या प्रक्रिया सोप्या सुटसुटीत केल्या संरक्षण क्षेत्राचे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले जे विषय होते ते तडीस न्यायचा आम्ही प्रयत्न केला पूर्वी कोणताही आधुनिक मंच किंवा सामग्रीसाठी आपल्याला दुसऱ्या देशांकडे पाहायला लागायचं गरजेच्या वेळी घाईघाईने सामग्री घेतली जायची हे आणा ते आणा कोण विचारते रे होऊन जाईल इतकं कि सुट्या भागांसाठी देखील आपण इतर देशांवर अवलंबून असायचो दुसऱ्यांवर निर्भर राहून या देशाच संरक्षण सुनिश्चित होऊ शकत नाही आपल्याकडे आगळी वेगळी व्यवस्था असली पाहिजे आपली स्वतःची व्यवस्था असली पाहिजे संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होणं हे राष्ट्रसेवेचंही एक मोठं काम आहे आणि मी देशाच्या युवा वर्गालाही आवाहन करेन की तुम्ही एक क्षेत्र निवडा आपण पूर्ण ताकदीनिशी उभे राहू माननीय अध्यक्ष महोदय याही अर्थसंकल्पात आम्ही जास्तीत जास्त संरक्षण सामग्री भारतातच बनवणार आहोत भारतीय कंपन्यांकडूनच खरेदी करू अशी तरतूद अर्थसंकल्पात आहे बाहेरून आणण्याचे मार्ग बंद करण्याच्या दिशेनं पावलं उचलली आपल्या सैन्य दलांच्या गरजा भागवण्याबरोबरच संरक्षण सामग्रीचा एक मोठा निर्यातदार होण्याचं स्वप्न घेऊन आम्ही चाललो आहोत मला खात्री आहे हाही संकल्प पूर्ण होईल आपल्या संरक्षण दलांमध्ये किती मोठी ताकद आहे हे मला माहित आहे पूर्वी भल्या भल्यांना विकत घ्यायची अशा ताकदींना मोदींनी आव्हान दिलंय आणि म्हणूनच ते मोदींवर नाराज होणं नव्हे त्यांना त्यांचा राग येणंही अत्यंत स्वाभाविक आहे आणि त्यांचा राग प्रकटही होत असतो माननीय अध्यक्ष मोदय हो विरोधी पक्षाच्या आमच्या काही सोबत्यांनी इथे मागाईचा मुद्दाही उपस्थित केला चांगलं वाटलं असत देशाचाही देशाचा भलं झालं असतं जर तुम्ही ही चिंता तेव्हाही व्यक्त केली असती जेव्हा देशात काँग्रेसच्या नेतृत्वात युपीएच सरकार होत ही वेदना तेव्हाही असायला हवी होती तुम्ही कदाचित विसरला असाल मी जरा तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो काँग्रेस सरकारच्या शेवटच्या पाच वर्षात जवळपास पूर्ण कार्यकाळात संरक्षण क्षेत्राला दोन अंकी महागाईचा फटका बसला होता आम्ही येण्यापूर्वी अशी स्थिती होती काँग्रेसची धोरणच अशी होती सरकार स्वतःच मान्य करू लागलं होत की महागाई त्यांच्या बाहेरची आहे तत्कालीन वित्त मंत्री निर्लज्जपणे लोकांना म्हणाले होते महागाई कमी करण्यासाठी कोणत्याही जादूची आशा बाळगू नका ही तुमच्या नेत्यांची असंवेदनशीलता असंवेदनशीलता आपले आदरणीय चिदंबरमजी आज जे आजकाल अर्थव्यवस्थेवर वर्तमानपत्रात लेख लिहितात ते सरकारमध्ये असताना काय म्हणायचे त्यावेळेचे तुमचे नेते काय म्हणायचे ते म्हणायचे दोन हजार बारा मध्येच त्यांनी सांगितलं होत की लोकांना पंधरा रुपयांची पाण्याची बाटली वीस रुपयाचं आईस्क्रीम घेताना त्रास होत नाही पण गहू तांदळावर एक रुपया वाढला तर सहन होत नाही ही तुमच्या नेत्यांची विधान म्हणजे विषय किती असंवेदनशील दृष्टिकोन होता हा चिंतेचा विषय मा, माननीय अध्यक्ष हो महोदय मा महागाई देशाच्या सामान्य माणसाशी सरळ सरळ जोडलेला मुद्दा आहे मुद्दा आणि आमच्या सरकारनं एनडीए सरकारनं पहिल्या दिवसापासून सातत्यपूर्ण आणि संवेदनशील राहून हा प्रश्न बारकाईना विचार करत हाताळायचा प्रयत्न केलाय त्यामुळेच आमच्या सरकारनं महागाई नियंत्रण हे, हे आपल्या वित्तीय धोरणाचं प्राथमिक लक्ष म्हणून ठेवलं आहे माननीय अध्यक्ष महोदय शतकभरातली इतकी मोठी महामारी या कालखंडातही महागाई आणि अत्यावश्यक वस्तूंच्या किमती आभाळाला भिडणार नाहीत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत जनसामान्यांसाठी सामान्य माणसांसाठी दादा तुमच्या कामाची गोष्ट आहे अरे तुमच्या उपयोगाची गोष्ट आहे मजा घ्या ना तुम्हाला उपयोगी पडेल थोड़ा मला पुढे जाऊ द्या मग तुम्हाला बरं पडेल माननीय अध्यक्ष महोदय महागाई आणि अत्यावश्यक वस्तूंच्या किमती आबाळाला भिडू नयेत सामान्य माणसासाठी विशेषतः गरिबांसाठी महागाई सहनशक्ती पले जाऊ नये आणि महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी आम्ही काय केलं त्याकडे स्वतःच सांगतायत काँग्रेसच्या काळात जिथे महागाईचा दर दोन अंकी होता दहा टक्क्यापेक्षा अधिक होता तोच दोन हजार चौदा ते दोन हजार वीस पर्यंत दोन हजार चौदा ते दोन हजार वीस पर्यंत मागायचा दर पाच टक्क्यापेक्षा कमी राहिलाय कोरोनाचं संकट असतानाही पाच टक्क्यापेक्षा कमी राहिलाय मी तुम्हाला बोलू देऊ इच्छितो कारण पुढे खरी मजा येणार आहे थोडी वाट बघा येतोच आहे तिथवर कोरोना संकट कोसळूनही यावर्षी महागाई पाच पूर्णांक दोन दशांश टक्के आहे आणि त्यातही अन्नधान्यातली महागाई तीन टक्क्यापेक्षा कमी आहे तुम्ही तुमच्या कार्यकाळात जागतिक परिस्थितीची कारणं देऊन सारवासारव करायचा तसं तर महागाईवर काँग्रेसी राजवटीत पंडित नेहरू जी लाल किल्ल्यावरून काय म्हणाले होते ते मी जरा आपल्याला सांगू इच्छितो पंडित नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान लाल किल्ल्यावरून म्हणतात बघा तुमचंच म्हणणं असं असतं ना मी पंडितजींच्या नावाचा उल्लेख करत नाही आज मी वारंवार करणार आहे आज तर नेहरूजीच नेहरूजी आज घ्या मजा तुमचे नेते म्हणतील मजा आली माननीय अध्यक्ष महोदय पंडित नेहरूजी लाल किल्ल्यावरून म्हणाले होते आणि तेही अशा काळात जेव्हा जागतिकीकरण इतक्या प्रमाणात झालेलं नव्हतं अगदी नावापुरतंही नव्हतं त्यावेळी पंडित नेहरूजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना म्हणाले होते कधी कधी कोरियामधली कोरिया लढाई कोरिया ही आपल्यावर परिणाम करते असं झालं की वस्तूंच्या किमती वाढतात इति नेहरूजी भारताचे पहिले पंतप्रधान कधी कधी कोरियामधली लढाई आपल्यावर परिणाम करते असं झालं की वस्तूंच्या किमती वाढतात आणि हे आमच्या नियंत्रणाच्याही बाहेर जात देशासमोर देशाचे पहिले पंतप्रधान हात वर करतात हात वर करतात पुढे काय म्हणतात ते पण बघा तुमच्या उपयोगाची गोष्ट आहे पंडित नेहरूजी पुढे म्हणतात जर 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 अमेरिकेतही आ... काही झालं तर त्याचाही परिणाम वस्तूंच्या किमतींवर होतो विचार करा विचार करा जेव्हा महागाईची समस्या किती गंभीर असेल कि नेहरूजींना लाल किल्ल्यावरून देशासमोर हात वर करावे लागले असतील नेहरूजींनी हे तेव्हा सांगितलं होत माननीय अध्यक्ष महोदय जर आज काँग्रेस सरकार सत्तेत असत देशाच्या नशिबात हे आहे का देश वाचला पण जर आज तुम्ही असतात तर महागाई कोरोनाच्या खात्यावर जमा करून जबाबदारी झटकून तुम्ही निघून गेला असतात पण आम्ही मोठ्या संवेदनशीलतेनं ही समस्या महत्वाची आहे हे लक्षात घेऊन ती सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीनीशी काम करतो आहोत आज आज जगात अमेरिका आणि सारख्या देशात अमेरिका आणि डी देशात महागाई सात टक्के आहे जवळपास सात टक्के पण माननीय अध्यक्ष महोदय कोणावर खापर फोडून पळून जाणार असले आम्ही नाही आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे लोक आहोत जबाबदारीने देशवासियांसोबत उभे राहणारे लोक आहोत माननीय अध्यक्ष महोदय या, हो या साधनात गरिबी कमी करण्याचेही मोठाले आकडे दिले गेले पण एक गोष्ट वित्र विसरली गेली या देशातला गरीब या देशातला गरीब इतका विश्वासघाती नाही की एखाद सरकार त्याच्या हिताचं काम करेल आणि तो त्यालाच सत्तेतून बाहेर काढेल हे देशाच्या गरीबाच्या स्वभावातच नाहीये तुमची ही दुरावस्था कशामुळे झाली आहे की तुम्ही गृहित धरलत की घोषणाबाजी करून गरीबांना आपल्या जाळ्यात अडकवून ठेवाल पण गरीब जागृत झाला त्याने तुम्हाला ओळखलं या देशाचा गरीब इतका जागरूक आहे की तुम्हाला चव्वेचाळीस जागांवर बसवून ठेवलं चव्वेचाळीस जागांपर्यंत आणून ठेवलं काँग्रेस पक्ष एकोणीसशे एकाहत्तर पासून गरिबी हटावच्या घोषणेच्या जीवावर निवडणुका जिंकत गेला चाळीस वर्षांनंतर गरिबी तर दूर झाली नाही पण काँग्रेस काँग्रेस सरकारनं नवी व्याख्या दिली माननीय अध्यक्ष महोदय देशाच्या नवतरुणांना या गोष्टी समजल्या पाहिजेत आणि अध्यक्ष महोदय तुम्ही पहा की हे लोक तेव्हाच व्यत्यय आणतात जेव्हा यांना अंदाज असतो की जखम मोठी होणार आहे त्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे की आज संकटात सापडलो आहोत आणि काही लोक बोलून पळून जातात आणि परिणाम मात्र या बिचाऱ्यांना भोगावे लागतात माननीय अध्यक्ष महोदय चाळीस वर्षांनी गरिबी तर दूर झाली नाही पण गरिबांनी काँग्रेसला दूर करून टाकलं आणि काँग्रेसनं काय केलं माननीय अध्यक्ष महोदय काँग्रेसनं गरिबीची व्याख्याच बदलली दोन हजार तेरामध्ये दोन हजार तेरामध्ये त्यांनी कागदावर कमाल करून एका फटक्यात सतरा कोटी गरिबांना श्रीमंत केलं हे कसं झालं यामागचं सत्य देशातल्या युवा वर्गाला समजली पाहिजे मी तुम्हाला उदाहरण देतो तुम्हाला ठाऊकच असेल आपल्या देशात पूर्वी रेल्वेत पहिला वर्ग दुसरा वर्ग तिसरा वर्ग असायचे पहिल्या वर्गासाठी दारावर एक रेष ओढलेली असते दुसऱ्या वर्गासाठी दोन रेषा तिसऱ्या वर्गासाठी तीन रेषा यांना म्हटलं की हा थर्ड क्लास वगैरे बरा दिसत नाही तर यांनी एक रिश खोडून टाकली यांच्या पद्धती अशाच असतात आणि यांना वाटतं की गरिबीचं निर्मूलन झालं मग त्यांनी सगळ्या पायाभूत आटी बदलून सांगून टाकलं की हे सतरा कोटी लोक गरीब म्हणून गणले जाणार नाहीत अशा प्रकारे आकडे बदलण्याचं काम ते आजवर करत आले माननीय अध्यक्ष महोदय इथे काही तात्विक मुद्दे उपस्थित करायचा प्रयत्न झाला मी तर समजून घ्यायचा खूप प्रयत्न केला खर तर कोणाला कळलं असेलही मला तरी तसं कोणी भेटलं नाही अजून पण कोणाला कळलं असेल तर मी समजून घ्यायला तयार आहे असे काही मुद्दे उचलून इथे माननीय अध्यक्ष महोदय सदनाथ राष्ट्राविषयीची चर्चा झाली त्या गोष्टी हैराण करणाऱ्या आहेत मी माझे मुद्दे मांडण्यापूर्वी एका गोष्टीचा पुनरुच्चार करू इच्छितो मी एक कोट करतो आहे ही माहिती अत्यंत चकित करणारी आहे की बंगाली मराठे गुजराती तामिळ आंध्र उडिया उडिया आसामी कन्नड मल्याळी सिंधी पंजाबी पठाण काश्मीरी राजपूत आणि हिंदुस्थानी भाषिक जनता ज्यात वसली आहे विशाल मध्यभाग शेकडो वर्षापासून कसं आपली वेगळी ओळख जपत आला आहे तथापि या सगळ्यांचे गुणदोष कमी जास्त प्रमाणात साधारण एकसारखे आहेत याबद्दल प्राचीन परंपरा आणि अभिलेखांमधून मिळते त्याचबरोबर या पूर्ण काळात ते स्पष्टपणे असे भारतीय बनून गेले आहेत की ज्यांचं राष्ट्रीय संचित एकच होतं आणि त्यांची नैतिक आणि मानसिक वैशिष्ट्य ही समान होती हे एक उदाहरण आहे अध्यक्ष महोदय आपल्या भारतीयाची वैशिष्ट्य सांगताना या कोटेशनमध्ये वापरलेले दोन शब्द विचार करण्यासारखे आहेत राष्ट्रीय संचित आणि हे उदाहरण आहे पंडित नेहरूजींच ही गोष्ट पंडित नेहरूजींनी सांगितली होती भारत की खोज या त्यांच्या पुस्तकात सांगितलं होत आपलं राष्ट्रीय संचित एक आहे आपली नैतिक आणि मानसिक वैशिष्ट्य ही एक आहे राष्ट्र असल्याशिवाय हे शक्य आहे का आपल्या संविधानात राष्ट्र हा शब्द येत नाही असं बोलूनही या सदनाचा अपमान करण्यात आलाय संविधानाच्या प्रास्ताविकात किंवा उद्देशिकेत लिहिलेलं राष्ट्र वाचनात येत नाही असं होऊ शकत नाही काँग्रेस हा अवमान का करतय यावर मी विस्तारानं बोलणार आहे माननीय अध्यक्ष महोदय राष्ट्र ही काही एखाद्या सत्तेची किंवा सरकारची व्यवस्था नाही आहे माननीय अध्यक्ष महोदय आमच्यासाठी राष्ट्र म्हणजे एक जिवंत चैतन्यमय आत्मा आहे आणि सहस्त्रावधी वर्षांपासून देशवासी याच्याशी जोडले गेलेले आहेत त्यासाठी संघर्ष करत आलेत आपल्याकडे विष्णुपुराणात सांगितलंय हे कोणी भाजपवाल्याने लिहिलेलं नाहीये विष्णुपुराणात सांगितलंय उत्तरम यदक्षि वर्ष तद भारतम नाम भारतीय संतती म्हणजे समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला जो देश आहे त्याला भारत म्हणतात आणि त्याच्या आपत्त्यांना भारतीय असं म्हणतात तथाऊन कोहते है विष्णु पुराणातला हा श्लोक जर काँग्रेसच्या लोकांना स्वीकारायचा नसेल तर मी आणखी एक उदाहरणाचा उपयोग करेन कारण काही गोष्टींची तुम्हाला एलर्जी असू शकते मी उदाहरण सांगतो एक क्षण येतो पण इतिहासात येतो जेव्हा आपण जुन्यातून बाहेर पडून नव्या युगात पाऊल ठेवतो जेव्हा एक युग समाप्त होत जेव्हा एका एक देशाचा दीर्घ काळापासून अडकलेला आत्मा मुक्त होतो हे सुद्धा नेहरूजींचेच बोल आहे नेहरूजी नक्की कोणत्या पाठाबद्दल बोलतायत हे नेहरूजी बोलतायत आणि अध्यक्ष महोदय इथे तमे ला लावण्याचा मोठा प्रयत्न केला गेला राजकारणासाठी काँग्रेसची परंपरा ब्रिटिशांपासून जी चालत आली आहे फोडा 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 आणि राज्य करा फोडा आणि राज्य करा विभाजन करा आणि राज्य करा पण तमिळ भाषेचे महाकवी तमिळ आणि स्वातंत्र्य सेनानी माननीय अध्यक्षजी तमिळ भाषेचे महाकवी आणि स्वातंत्र्य सेनानी आदरणीय सुब्रमण्यम भरती यांनी जे लिहिलं होतं त्याचा पुनरुच्चार मला आज इथे करायचं आहे माझ्या उच्चारांमध्ये काही चूक झाली तर तमिळ भाषिकांनी मला क्षमा करावी पण माझ्या मनातला आदर माझी भावना यात कुठेही खोट नाहीये सुब्रमण्यम भारतीजींनी म्हटलं होत मलयंगलुलेू नुल इधु पोले कौन निलोर भारत नांडे घल नाडे पोट रुओम इक्ते इमक किले याचा जो भावर्त उपलब्ध आहे तो असा है सुब्रमन्यम भारती जी जे तन्नी तमिल बाचेत सांगितलं तैचा मला उपलब्ध जालेला भावानुवाद मैं आता तो इधे तो सामतु तो है सम्मानित जो सकल विश्व में सम्मानित जो सकल विश्व में महिमा जिनकी बहुत रही है महिमा जिनकी बहुत रही है अमर ग्रंथ से वे सभी हमारे अमर ग्रंथ वे सभी हमारे उपनिषदों का देश यही है सुब्रमण्यम भारती मानता गाएंगे यस हम सब इसका गाएंगे यस हम सब इसका यह है स्वर्णिम देश हमारा यह है स्वर्णिम देश हमारा आगे कौन जगत में हमसे आगे कौन जगत में हमसे यह है भारत देश हमारा यह है भारत देश हमारा हे सुब्रमण्यम भारतीजी कविते मधले भाव है ही ती संस्कृति है आणि मलाज सगड़ा तमिल नागरिकाना प्रणाम कराले साय आपले सीडियस रावत यांच जेव्हा दक्षिणेत हेलिकॉप्टर दुर्घटनेत आकस्मिक निधन झालं आणि त्यांचं पार्थिव जेव्हा तमिळनाडूमध्ये विमानतळाकडे नेण्यासाठी रस्त्यावरून नेलं जात होतं तेव्हा माझे तमिळ बंधू भगिनी लाखोंच्या संख्येनं तासन तास रस्त्यावर रांगेत उभे राहिले कोणतीही सूचना निरोप काही नसताना वाट बघत उभे होते आणि सी रावत यांचं पार्थिव तिथून जात असताना प्रत्येक तमिळवासी गौरवाने हात वर करून साश्रू नयनांनी म्हणत होता वीर वणक्कम वीर वणक्कम वीर वणक्कम हा माझा देश आहे पण काँग्रेसला नेहमीच या गोष्टींचा तिरस्कार वाटत आला आहे विभाजनकारी मानसिकता त्यांच्यामध्ये शिरली आहे इंग्रज निघून गेले पण फोडा आणि राज्य करा हे धोरण काँग्रेसनं अंगीकारलंय आणि म्हणूनच आज काँग्रेस तुकडे तुकडे गँगचं नेतृत्व करत आहे

पण यातही ते अपयशी ठरतील यातही अपयशी ठरतील अध्यक्ष महोदय काँग्रेस पक्षाची सत्तेत येण्याची इच्छाच संपुष्टात आलीये पण जेव्हा काही मिळणार नाहीये तेव्हा निदान काहीतरी बिघडून तरी ठेवावं या तत्वज्ञानावर आज हे निराशावादी पण त्या मोहापाई सर्वनाश करून सोडू या मोहापाई ते देशात जी पेरत पेरतायत ती फुटीरतेच्या मुळांना भक्कम करणारी आहेत सदनात अशा गोष्टी बोलल्या गेल्या ज्यामध्ये देशातल्या काही लोकांना चिथावणी देण्याचा भरपूर प्रयत्न केला गेला जर गेल्या सात वर्षांपासूनच्या काँग्रेसच्या प्रत्येक कृतीकडे प्रत्येक कारस्थानाकडे नीट पाहिलं तर प्रत्येक गोष्ट एका सूत्रात गुंफून पाहिलं तर त्यांचा गेम प्लॅन काय आहे ते स्वच्छ समजतं आणि मी आज तेच उघडकीला आणणार आहे माननीय अध्यक्ष महोदय दे। तुमचा गेम प्लॅन काही असो हो। माननीय अध्यक्ष महोदय असे कित्येक आले आणि कित्येक गेले लाखो प्रयत्न केले गेले आपला स्वार्थ साधण्यासाठी प्रयत्न केले गेले पण हा देश आजरामर आहे या देशाला काहीही होऊ शकत नाही इथे येऊन असे प्रयत्न करणाऱ्यांना नेहमीच काही ना काही गमवावं लागलं आहे हा देश एक होता श्रेष्ठ होता हा देश एक आहे हा देश श्रेष्ठ आहे आणि श्रेष्ठच राहणार आहे याच विश्वासाच्या बळावर आपण पुढे वाटचाल करत आहोत माननीय अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदय माननी इथे कर्तव्यांबद्दल बोलण्यालाही आक्षेप घेतला गेलाय देशाचा पंतप्रधान कर्तव्याबद्दल का बोलतो याचाही काही लोकांना त्रास झाला आहे कर्तव्याची चर्चा होती कोणतीही गोष्ट अज्ञानापोटी किंवा वाईट उद्देशानं विकृतीनं भरून टाकणं विवाद उभा करणं जेणेकरून स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात राहता येईल मी थक्क आहे अचानक काँग्रेसला आता कर्तव्याचा मुद्दा टोचायला लागलाय तुम्ही लोक अधीर रंजनजी तुम्ही बसा तुम्ही बसा तुम्ही, तुम्ही कायम बोलत आलात तुम्ही तेच तेच तुमचं काम आहे माननीय अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष लोग, तुम्ही लोक माननीय अध्यक्ष महोदय तुम्ही लोक म्हणता ना की मोदीजी नेहरूजींचं नाव घेत नाहीत तर मग आज मी तुमची इच्छा अगदी नीट पूर्ण करतो तुमची तहान भागवतो असं बघा कर्तव्याच्या हो बद्दल कर्तव्याच्या बद्दल कर्तव्याच्या बद्दल नेहरूजी काय म्हणाले होते ते उद्धरण आज मी जरा ऐकवतो माननीय अध्यक्ष महोदय पंडित नेहरूजी देशाचे पहिले पंतप्रधान ते काय म्हणाले होते मी आपल्याला पुन्हा सांगतो मी कोट करतो या मी आपल्याला पुन्हा सांगतो की स्वतंत्र भारत आहे भारताच्या स्वातंत्र्याचा वर्धापन दिन आपण साजरा करतो पण पण समजलं का शिका शिका उपयोगी पडेल तयारी करा पण स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी सुद्धा येते आणि कर्तव्यालाच दुसऱ्या शब्दात जबाबदारी म्हणतात इथे कोणाला समजत नसेल तर मी सांगतो कर्तव्यालाच दुसऱ्या शब्दात जबाबदारी म्हणतात आता हे पंडित नेहरूंचं उदाहरण आहे मी आपल्याला पुन्हा सांगतो की स्वतंत्र भारत आहे भारताच्या स्वातंत्र्याचा वर्धापन दिन आपण साजरा करतो पण स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी देखील येते जबाबदारी कर्तव्य केवळ सत्तेची नाही तर जबाबदारी प्रत्येक स्वतंत्र व्यक्तीची असते आणि जर तुम्हाला त्या जबाबदारीची जाणीव नसेल तर तुम्हाला त्याची समज नसेल तर स्वातंत्र्याचा पूर्ण अर्थ तुम्हाला कळलेलाच नाही आणि तुम्ही स्वातंत्र्याचं रक्षण पूर्णपणे करू शकणारही नाही कर्तव्याविषयी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूजींनी हे सांगितलं होतं पण तुम्हीच ते विसरलेले आहात विसरलात ते पण माननीय अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदय मी सदनाचा अधिक वेळ घेऊ इच्छित नाही तेही थकलेत आता माननीय अध्यक्ष महोदय आपल्याकडे सांगितलंय माननीय अध्यक्ष महोदय आपल्याकडे सांगितलंय क्षणशः आपल्याकडे सांगितलं गेलंय क्षणश कणश्चैव विद्या अर्थच साधयेत क्षणे नष्टे कुतो विद्या कणे नष्ट एक एक क्षण मोलाचा असतो संपत्ती आणि संसाधन मिळवण्यासाठी एक एक कण महत्वाचा असतो एक एक क्षण वाया घालवून ज्ञान मिळवता येणार नाही आणि एक एक कण वाया घालवला छोट्या छोट्या संसाधनांचा उचित उपयोग केला नाही तर संसाधन वाया जातात मी काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना सांगेन तुम्ही यावर जरूर मंथन करा की इतिहासाच्या या महत्वपूर्ण मोलाच्या क्षणाला आपण दडवून तर टाकत नाही ना मला ऐकवण्यासाठी माझ्यावर टीका करण्यासाठी माझ्या पक्षाची निंदा करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत तुम्ही करू शकता पुढेही करत राहा संधींची वानवा नाहीये पण पण स्वातंत्र्याचा हा अमृत काळ वर्ष पूर्ण होण्याची ही वेळ भारताच्या विकासात सकारात्मक योगदान देण्याची वेळ आहे मी विरोधी पक्षाच्या आणि ते बसलेल्या सगळ्या सोबत्यांना आणि या सदनाच्या माध्यमातून देशवासियांनाही स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवाच्या पर्वानिमित्त आग्रह करतो निवेदन करतो अपेक्षा करतो की या स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात आपण नव्या संकल्पासह आत्मनिर्भर भारत घडवण्याचा संकल्प सोडून संकल्प एकजुटीनं प्रयत्न सुरू करूया गेल्या पंच्याहत्तर वर्षात आपण जिथे जिथे कमी पडलो ते, ते आपण भरून काढू आणि आगामी दोन हजार सत्तेचाळीस साठी शताब्दीसाठी देशाला कसं घडवायचं आहे त्याचा संकल्प सोडून पुढे जाऊया देशाच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करायचं आहे राजकारण आपल्या जागी असू देत आपण पक्षीय राजकारणाच्या भावनांमधून वरच्या स्तरावर जाऊन उरा देशभावना बाळगून जगूया निवडणुकीच्या आखाड्यात जे करायचं असेल ते करत राहा पण देशहितासाठी पुढे यावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या वेळी सदनात असे जे लोक बसलेले असतील ते नक्कीच चर्चा करतील अशा भक्कम पायावर उभारलेल्या प्रगतीपथावर शंभर वर्ष वाटचाल केलेल्या अशा देशाची धुरा स्वीकारणाऱ्यांना देशाला आणखी पुढे नेण्याची इच्छा झाली पाहिजे आपण हाच विचार केला पाहिजे की मिळालेल्या वेळाचा आपण सदुपयोग करावा आपल्या स्वर्णिम भारताच्या निर्मितीत आपल्याकडून कुठेही उणीव राहायला नको पूर्ण शक्तीनिशी त्या कामाला लागूया माननीय अध्यक्ष महोदय मी पुन्हा एकदा आदरणीय राष्ट्रपतीजींच्या अभिभाषणाबद्दलच्या धन्यवाद प्रस्तावाला अनुमोदन देतो आणि या सदनात चर्चेत भाग घेणाऱ्या सर्व मान्यवर खासदारांनाही पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही जी संधी दिली त्या व्यत्यय आणायचे प्रयत्न झाले तर मी सर्व मुद्द्यांना स्पर्श करायचा प्रयत्न केला धन्यवाद खूप खूप धन्यवाद